नमस्कार मित्रांनो, मी महेश धनावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी आलो आहे माझ्या गावी संगमेश्वरमध्ये. आज सकाळीच गावावरून आलो आहे, म्हणजे आता व्हिडिओ कधी येईल तो मला माहीत नाही हा. पण आता पालखीसाठी आलो आहे, पण काही कारणास्तव पालखीचे व्हिडिओ मी नाही अपलोड करणार आहे यूट्यूबवर. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे रेशनवर, जे गावचं रेशन आहे आमच्या गावचं, त्या रेशनवर, जे रेशनवर जिन्नस मिळतं, जो तांदूळ गहू वगैरे मिळतात, ते आणण्यासाठी मी आज चाललो आहे. माझा ॲक्च्युली ह्या रेशनवर नाव नाही आहे, पण बोललो चला मी पण येतो सांगा ती. तर माझ्याबरोबर आता ऋतू पण आहे, तर ऋतू पुढे गेला आहे, दाखवतो मी ऋतू कोण. तर मित्रांनो, आम्ही जी पहिली जुनी वाट आहे आमची, पाण्याला जायची वाट होती, जी आमची विहीर होती पुढे ह्याच्या पुढे, तर त्या विहिरीच्या वाटेने तुम्हाला पाठी दिसत असेल. ह्या विहिरीच्या वाटेने आम्ही शॉर्टकट चाललो आहे मार्केटला, म्हणजे मार्केटलाच आमचं जे रेशनचं दुकान आहे ते मार्केटलाच आहे. तर या मागे बघत असाल की किती सुकसुका आठ सगळं झाड आहे, कारण हे ज्यावेळी पावसाळ्यात तुम्ही बघाल त्यावेळी पूर्णपणे हिरवगार दिसेल तुम्हाला. आणि चला तर आपण आपल्या रेशनवर जाताना जे वाटेमध्ये काय काय मिळतं आहे ते दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हे बघा इकडे हे अलूचं झाड आहे, इकडे ह्याला अलू लागले आहेत पण वरती, आणि हा खाली आहे ऋतू. तर हे अलू मित्रांनो मे महिन्यामध्ये पिकतात, आणि मेमध्ये त्याची उसळ केली जाते, आणि पावसाळ्यात ते आपण खातो वगैरे, एक उसळ साठवून ठेवली जाते. तर मित्रांनो, तर आटकं संपली. मित्रांनो, तुम्हाला आटकं पाहायला मिळाली असती, कारण आटकं हा प्रकार खूप कमी लोकांकडे मिळतो. एक रानटी फळ आहे एवढंसं, आंबट गोड थोडंसं लागतं, रेड पिकल्यानंतर ते रेड कलर टाईप होतं. तर ते तुम्हाला दाखवलं असं पण हा वेळ नाही आहे, कारण एप्रिलच्या मार्चमध्येच ते पिकतात पूर्णपणे, आणि त्याला बहर एकदाच येतो खूप मोठा. तर त्याचं झाड समोर आहे आपल्या, पण सध्या त्याच्यावर आटकं नाही आहे, तर आटकं नाही दाखवू शकत मी तुम्हाला. नेक्स्ट टाईम कधी पुढच्या वर्षी बघूया, कारण वर्षातून एकदाच तो बर येतो, आणि नेक्स्ट टाईम बघूया आपण. आपल्याला जर योग मिळाला ह्या टायमाला यायला तर नक्कीच आपण दाखवू. तर ते झाड हे अशा प्रकारे असते, इकडे बघा हे समोर आटकिणीचं झाड आहे, आणि ही आमची इकडे नदी आहे, हिला आम्ही पोसगंडी म्हणतो. आणि ही जुनी विहीर होती आमची, आता आम्ही नवीन विहीर बांधली आहे, पण ही पहिली जुनी विहीर होती ह्या साईडला, खूप जुनी, म्हणजे मी लहान होतो त्यावेळेस इकडे पाणी वगैरे डोक्याने घेऊन यायला आम्ही यायचो, हे दिसतच असे. आता ती पूर्णपणे निकामी झाले, आणि आता आम्ही जे पाणी आणतो ते वेगळे नवीन विहीर खोदले. मित्रांनो, गावाला आल्यावर ना गावचं नॅचरल वातावरण पाहायला खूप बरं वाटतं. काय ना कुठे येस मित्रांनो, योग खूप चांगला आहे. हा बघा वरती अलू पिकलाय, अलू एक पिकलेला मिळालाय मस्त पैकी. काढूया कसा काढणार आता, पडला तरी तो विहिरीत जाईल खाली. मित्रांनो, हा असतो अळू पिकला आहे, पण थोडा किडीनं पण खाल्लाही दिला, कारण पहिला चालू आहे. तर चला आपण ह्याची टेस्ट करूया. सो मागे ऋतू अळू खातोय, आणि ही आमची नदी. आता जम्प एक जम्प, ओके रे बाबा पाठवून सौ कस रे 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 राम 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 राम. मित्रांनो, पाय नाही भिजवायचे, त्यामुळे दगडावरून जम्प करतच जावं लागणार. थांब थांब. ऊन पण खूप आहे अजून यार, 4 वाजले तरी ऊन खूप आहे.
सो मित्रांनो, आता आपण आलो गुरुवाडीत आणि इकडे बघत असाल, इकडे त्यावेळी लहानपणी ज्यावेळी आम्ही शाळेत जायचो क्रिकेटच्या स्पर्धा व्हायच्या, गुरुवाडीचं मैदान आहे आणि गुरुवाडीवर जास्तीत जास्त टुर्नामेंट व्हायचं आणि जास्तीत जास्त टुर्नामेंटमध्ये त्यांना जास्तीत जास्त वेळा हरवायचो आम्ही. हा एक अनुभव आहे इथला, खूप दिवसाने आलो त्यामुळे तुम्हाला मी दाखवतो ह्या. आणि तिथेच बाजूला एक विहीर आहे, त्या विहिरीचं क्रिकेटपटू पाणी प्यायचं. इथे एक आंब्याचं झाड होतं आणि मला वाटत नाही असा कुठे आंबा असेल की तो आंबा कच्चा असताना गोड असायचा, तो पिकला की त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे तयार व्हायचे कसं माहीत नाही, पण तो पिकू द्यायचेच नाही, पिकायच्या आधीच त्याला उलगडून टाकायची पूर, कारण तो कच्चा असताना गोड होता आंबा. मित्रांनो, आत्ता आपण पोचलो आहे बाजारपेठेमध्ये आणि हे समोर बघता हे दत्त मंदिर बाजारपेठेतलं. आणि आत्ता आपण जातो आहे रेशनच्या दुकानावर, हे समोर आमचं रेशनचं दुकान. मित्रांनो, गावच्या ठिकाणी रेशनच्या दुकानावर ही तुम्ही पहा गर्दी खूप कमी प्रमाणात गर्दी असते, पण शिस्त पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात. आमचा ऋतू पण समोर दिसतो आहे की रेशन कार्ड देऊन एंट्री करून घेतो आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या हे पाहून की पहिल्यांदा ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आई सांगायची की जा बा रेशन घेऊन ये, त्यावेळेस आपण सांगायचो की मला 2 रुपये दिलेस तर मी नक्कीच रेशनवर जाईन. आणि त्या 2 रुपयाच्या पेपरमेट गिल गोळ्या किंवा श्रीखंड गोळ्या खायचं काकड्यांचं दुकानसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार. मित्रांनो, दुकानावर खूप दिवसांनी आलो आहे कारण येण्याचा कधी योग झालाच नाही. या रेशनच्या दुकानावर तांबेडीपासून लोक रेशन न्यायला येतात. तर मित्रांनो, हे आमचं चिखली गावचं रेशनचं दुकान. कुठला आहे चिवडा आहे की नाही कोणता? आमचे टाकले भाऊ, हे टाकळ्यांचं दुकान खूप फेमस. आणखीन आम्ही शाळा सुटल्यावर पहिले ते श्रीखंडाची गोळी घेऊन सरळ घराची वाट पकडायचो, ते हे टाकळ्यांचं दुकान. पालकीत मुंबई गेलो.
खूप